भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारसभेचे आयोजन साकोली येथे करण्यात आले आहे आणि त्या सभेला संबोधित करण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी येणार आहेत उद्याला. तर आपण पाहू शकता या ठिकाणी जयत तयारी सुरू आहे. या ठिकाणी स्टेजचे निर्माण करण्यात आले आहे, स्टेज तयार झालेला आहे. आपण मागच्या बाजूला या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी खुर्च्यांची सुद्धा जयत तयारी झालेली आहे. या ठिकाणी खुर्च्या सर्वत्र लावण्यात आलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम शेंदूरवाफा येथील गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये 13 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2 वाजता राहुल गांधी यांची भव्य विजय निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ते दुपारी हेलिकॉप्टरने साकोली येथे येणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात तसेच महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील जनतेसोबत राहुल गांधी काय बोलणार आणि सभेतून लोकसभा क्षेत्रातील जनतेला काय आश्वासन देतील हे पाहण्यासारखे असेल. त्याचबरोबर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन 14 एप्रिल 2024 रोजी साकोली येथे करंजेकर कॉलेजच्या पटांगणात दुपारी 3 वाजता करण्यात आले आहे. शहा हे देखील हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचे वातावरण असल्यामुळे उद्या सभा संपन्न होणार की नाही हे पाहण्यासारखे असेल. होणाऱ्या सभेला राहुल गांधी काय बोलतील आणि त्यावर गृहमंत्री अमित शहा काय निशाणा साधणार हे देखील पाहण्यासारखे असेल. तर उद्या 13 एप्रिल रोजी या ठिकाणी सभेचे आयोजन आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि त्याचबरोबर 14 एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील साकोलीमध्ये येणार आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचारासाठी ते या ठिकाणी येणार आहेत आणि हे पाहण्यासारखे असेल नेमका या दोन्ही सभेला सभेदरम्यान उपस्थित दिग्गज नेते काय बोलणार आहेत. भाद्रा महाराष्ट्र केसरी न्यूज, कॅमेरामॅन हेमंत सह, मी बबलू मारवाडे, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया, भंडारा.